24-25 वर्षी लागलो आर्मी भरती आणि 4 वर्षाने 24-25 वर्षी रिटायर होईन याचा बाप पोरगे दाखवले मी नेले ह्या का सांगत नाही याचा बाप पोरगे रिटायर झाला आर्मीतून म्हणून म्हणजे याले पोरगे तीन का लोक आता त्याच्यानंतर त्याला पेन्शन नाही आहे आणि सर्व आर्मी मधून तीन प्रकारच्या पोस्ट भरल्या जाते एक भूदल वायुदल आणि नौदल या तिन्ही दलातल्या लोकांचे पेन्शन चालू आहे या भारतात दोनच लोकांचे पेन्शन आहे खासदार ना आमदार आणि त्याच्यानंतर आर्मी बाकी सगळ्याच्या पेन्शन बंद करून दिल्या ह्या पोराले त्याचेच पैसे त्या पगारातले काटून 5,97,000 जवळपास रुपये जमा होते त्याचेच पैसे त्याने 4,95,000 त्याचेच पैसे व्याजासकट 4 वर्षानं त्याला 11,72,000 रुपये केंद्र सरकार देतो म्हणजे म्हणजे एक प्लॉट जर त्याला घ्यायचा असला 4 वर्षात पुन्हा घेणं होत 11,72,000 रुपयाचा तर त्याच्या भविष्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता यायनं जेवढ्या बी योजना जाहीर केल्या यायनं 2014 मार्च सांगितलं का 10 कोटी रोजगार देऊ 5 वर्षात एका वर्षात 2 कोटी रोजगार इथं लोकांचे रोजगार गेले आता का गॅरंटी ह्या कोण त्याले पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये त्याले म्हणे आरक्षण देतो पहिले तर डिक्लेअरच नाही केलं 75% पोरं काढणार आहे 25% पोरायनं जर तिथं क्रायटेरिया पुन्हा आर्मीचा सक्सेसफुल केला तरच त्यांना 25% घेणार आहे 75% पुरायचं काम मग जे जुनी योजना जे चालू होती भारताच्या स्वातंत्र्यापासून तशीच योजना चालू ठेवायला पाहिजे कारण जर अनुभवी सैनिक राहिले तर ते देशाच्या ठीक आहे गुप्त योजनेसाठी आणि ऑपरेशनसाठी कामी येऊ शकते आणि हे माझ्यासारख्या माणसात समजून राहिलं एवढे मोठे तज्ज्ञ लोक तिथं बसून यायला काहून समजून नाही राहिलं हेच काही कळून नाही राहिलं आणि बंद्या आणि 3.5 वर्ष झाले कोरोनाच्या काळापासून एकही आर्मीची भरती नाही झाली 3.5 वर्षाचा कालावधी झाला आणि 3.5 वर्षाच्या कालावधीत अचानक यायनं हे टूर ऑफ ड्युटी नावाची योजना चालू दिली आणि टूर ऑफ ड्युटीच्या योजनेअंतर्गत हे अग्निपथ नावाची टीम आणि अग्निवीर म्हणायचं म्हणजे यायले का आधी झोकाच आहे का या पोट यायले अग्निवीर नाव दिलं यायनं ते तसंच काम आहे की तिथे 50-60 पोरायनं भारतभर आत्महत्या केली लाज वाटायला पाहिजे सरकारने का आम्ही ह्या पोरायच्या भवितव्यासोबत कसा खिलवाड करून राहिलो एवढं होऊनही सरकार ऐकायला तयार नाही पण त्या भारतभर ठीक आहे पोरट केंद्र सरकारच्या प्रॉपर्टीत जाऊन राहिले बीजेपीचे हे जाऊन राहिले ना चालते का बीजेपीच्या नेत्याचं वक्तव्य आहे का तो म्हणजे आम्ही इथून रिटायर झालेले जे पोरं आहे त्याला आमच्या ऑफिसमध्ये चौकीदार सिक्युरिटी म्हणून देऊ म्हणजे यायची योजनाच आहे मैं बी चौकीदार भूवाली ठीक आहे हे म्हणजे आता लागू होऊन राहिली यायचं घ्यायचं जे टार्गेट आहे हे करून राहिलं तर मैं बी चौकीदार भूत ह्या पोरायले चौकीदार बनवायचे आहे शिकले तर पकडे तया म्हणते म्हणजे इतके खतरनाक लोक आहे देशाचं भवितव्य हे धोक्यात आहे आणि देशाची सुरक्षा धोक्यात आहे या अग्निपथ योजनेमुळे म्हणून या योजनेचा मी माझ्या सर्व वर्धेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं शांततापूर्ण संविधानिक मार्गाने निषेध करण्यासाठी आम्ही आंबेडकर जमू आहे आणि कलेक्टर ऑफिसने शांततापूर्ण मार्गाने निवेदन देणार आहे का ही योजना आमचं लेटर तुम्ही पीएमओ ऑफिस आणि राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचवा आणि ही योजना मागे घ्या कारण पूर्ण भारतभर या योजनेला जे पोरं या भरती होणार होते त्याचा विरोध आहे आणि तरी शासन तिथं जबरदस्तीने आणि सैनिकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आहे आजपर्यंत सैनिकाच्या कोणत्याही प्रमुखांना पत्रकार परिषद नाही घेतली की याच्याच काळात केंद्रीय मंत्री संरक्षण मंत्री बसून तीन सेना दलाचे प्रमुख येऊन हे कॉन्फरन्स घेत आहे आणि योजना जाहीर करत आहे आजपर्यंत अशी योजना नाही जाहीर सैनिकाचं हा हे योजना 4 वर्षाची आहे 4 वर्षाच्या वर याचा या पोराचं भवितव्यच नाही आहे म्हणजे त्याच्यातून सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहे का 4 वर्षाने या पोराचं कराचं का म्हणजे याने जर पॅरामिलिटरी फोर्स मध्ये 75% आरक्षण आहे तर त्याने पॅरामिलिटरी फोर्सेसचे पुन्हा क्रायटेरिया फुलफिल करावं लागत मग त्याला पुन्हा फिजिकल द्यावं लागत पुन्हा तिथचा पेपर द्यावा लागत आता त्याच्यानंतर म्हणजे यायला आम्ही पोलीस भरती देऊ काही 4 राज्यात त्याने डिक्लेअर केलं आम्ही 4 राज्यात पोलीस भरती द्यायला समाविष्ट करून घेऊ मग पोलीस भरती यायला पोटके का करत जर यायला पोलीस भरती देईन तर बाकीचे पोलीस भरती यायला पोटके का करत का जे मागच्या 5 वर्षापासून 4 वर्षापासून तयारी करून राहिली होती यायचं का करायचं किती टक्के आरक्षण देणार आहे यायची काही शाश्वती नाही यायचं एक बी योजना सक्सेस झाली नाही यायनं 100 स्मार्ट सिटी सांगितल्या ठीक आहे रोजगार सांगितला एकही यशस्वी झालं नाही आम्ही एक सरकारवर विश्वास ठेवावपणे बेसिसवर हा आमच्या जवान पुरायचा सर्वसामान्य पुरायचा प्रश्न आहे म्हणून आम्ही इथं सर्व विद्यार्थी एकत्र शांततापूर्ण मार्गाने निदर्शन करण्यासाठी बसलो आहे आम्हाला संविधानानं हा अधिकार दिला आहे आम्ही कोणतीही जायपूर करणार नाही आम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांसारखे नाही आम्ही शांततापूर्ण आणि हा गांधी दिला आहे म्हणून आम्ही शांततापूर्ण मार्गाने केंद्र सरकारचा निषेध करणार आहे जसे शेतकरी कायदे मागं घ्यायला लावले शेतकऱ्यानं तसा हा कायदा मागं येतपर्यंत आम्ही थांबणार नाही